भावांनो, अक्क मैदान फेट आणि गांधी टोपी घातलेल्या माणसांनी भरलेलं असायचं. झेंडावाल्याने झेंडा वर केला की सुंदर आपलं कान टावकारायचा आणि झेंडा पडला र पडला की फाटी धरून बाणाच्या वेगाने पळायचा. सुंदरचा वेग बघून तर संत पब्लिक खुळ होऊन जायचं. संपूर्ण मैदानात अरे वडबागा मारली बघ सुंदरनं गाडी मारली बघ असा आवाज व्हायचा आणि एकदा का सुंदरनं गाडी मारली की त्याच्या बरोबर संत पब्लिक गुलांदात न्हावून जायचं. असं माणसापेक्षा जास्त प्रेम ज्या बायलाच्या वाटेला आलं तो पुसेगावच्या शिवराज ट्रॅव्हल यांचा सुंदर. आज याच सुंदरचा आपण संपूर्ण शर्यत प्रवास जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी संकेत आणि तुम्हाला तर माहिती आपली बैलगाडा शर्यत आपल्या महाराष्ट्रात लय भारी. मित्रांनो, साधारण 2001 ते 2002 सालची गोष्ट आहे. पुसेगावमध्ये राहणाऱ्या शिवराज ट्रॅव्हलचे मालक सुरज शेठ आणि पिंटू शेठ यांच्याकडे धनगर किल्ला जातीचा अतिशय देखणा बैल होता. असं त्याला समोर कोणी बघितलं की शंकराचा नंदीच वाटायचा त्यो. बाळकृष्ण जाधव उर्फ तात्या ही सुंदरची समधी काळजी घेत असत. त्याचं देखणं रूप बघूनच तात्याने त्याचं नाव सुंदर असं ठेवलं होतं. सुंदर तसा स्वभावला शांत, म्हणजे एखादं गुडघे एवढे पोर जरी त्याच्या समोर गेलं तरी तो खाली माल घालून त्याच्याबरोबर खेळत बसायचा. हे पाहून तर काही लोक म्हणायची, काय तात्या कुठलं हे मेंगाड जनावर पाळलंय, ह्यो काय शर्यतीला पाळणार. पण तात्यांचा सुंदरवर खूप विश्वास होता. तात्या सुंदरची एकदम कसून सराव घेत होते. मग त्याला पाळण्याबरोबर तलावात पोहायला सुद्धा न्यायचे, त्यामुळे सुंदरचा श्वास एकदम जबरदस्त वाढला होता. मग त्याला किती पण पळवा, किती पण फेऱ्यात पळवा, दोन फेऱ्यात पळवा नाही तर पाच फेऱ्यात पळवा, सुंदर कधीच दमत नव्हता. थोड्या दिवसानंतर तात्याने त्याला शर्यतीच्या अड्ड्यात उतरवला. शर्यतीला जाण्याअगोदर तात्याने त्याला एक चांगली सवय लावली होती, सेवागिरी महाराजांच्या मंदिरात जाऊन पाया पडायची. मग कुठेही सुंदर शर्यतीला निघाला की त्याची पावलं आपसुकच सेवागिरी महाराजांच्या मंदिराकडे वळायची. सेवागिरी महाराजांचं दर्शन घेतल्याशिवाय सुंदर कधीच शर्यतीत उतरला नाही. त्याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे तो शर्यतीला जाताना नेहमी निवांत बसून गाडीत प्रवास करायचा. त्याने इतर बैलांसारखा गाडीत उभा राहून कधीच प्रवास केला नाही आणि एकदा का मैदानात उतरला की ज्या ठिकाणी बांधाल त्या ठिकाणी तो परत निवांत बसायचा. पण एकदा का गाड्यानं मैदानातल्या कॉमेंट्रीचा आवाज ऐकला की गडी खाडकन उठायचा. जणू आपली कधी गाडी लागते आणि आपण मैदान कधी मारतोय असंच त्याला वाटायचं. मैदानात शिवराज ट्रॅव्हल वाल्यांचा सुंदर आलाय असं समजलं की पब्लिक शर्यतीवर एकदम तुटून पडायचं. त्या काही सुंदर बरोबर हिरवळचा राजा, जिंतीचा सोन्या, बाजा, पिस्तूल, प्रधान अशी काही नामांकित बैलं पाळली होती. पण त्यातल्या त्यात हिरवळच्या राजा बरोबर त्याची चांगलीच जोडी जमली होती. या जोडीनं त्या काही मिळून जवळजवळ 100 वरती फायनल मारलेले आहेत. सुंदर त्यावेळी डाव्या बाजूचा हुकमी एक्का म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात फेमस होता. सुंदरचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे तो पाळताना नेहमी लोकांना आश्चर्याचा धक्काच द्यायचा, कारण तो फेऱ्यात कमी, सेमीला त्याहून जास्त आणि फायनलात राहून अधिक जोराने पाळायचा. खाली सुट्टीच्या कचाकडे जायचं म्हटलं की सुंदर लंगत लंगत एका पायावर चालत जायचा. हे पाहून तर काही लोक म्हणायची, काय तात्या कुठचं हे लंगडं जनावर आणलंय, हे काय शर्यतीला पाळणार आहे काय. पण तात्या तेव्हा त्यांना काहीच बोलायचे नाही. परंतु एकदा बंदुकीच्या गोळीसाठी सुटणारा सुंदर बघितला की मग पब्लिक तात्यांकडे बघितच राहायचं. कित्येक वेळा सुंदरनं तरी शर्यतीच्या अड्ड्यावर मागून पुढे येऊन फायनल मारल्या. काही लोक तर म्हणतात सुंदरा चित्यासारखा पाळायचा, कारण तो पाळताना नेहमी चित्यासारखा खुऱ्याने माती ओढून पाळायचा असं महान कर्तृत्व होतं या सुंदरच्या शर्यत क्षेत्रात. तब्बल 8 वर्षाच्या कारकिर्दीत सुंदरनं जवळजवळ 495 फायनल मारल्या. त्यामध्ये त्याने 273 पहिल्या नंबरच्या, 203 दुसऱ्या नंबरच्या आणि फक्त 19 तिसऱ्या नंबरच्या मारलेल्या आहेत. या फायनलमध्ये त्याला 175 ढाली, 8 तोळ सोनं, 1 टीव्ही आणि 1,00,000 रुपयांची बक्षीस मिळालेली आहेत. अशा या महान बैलाचा मृत्यू 29 सप्टेंबर 2009 साली झाला. त्याच्या अंत्यविधीसाठी जवळजवळ महाराष्ट्रातून अनेक गावांतून लोक आले होते. जवळजवळ 2,500 ते 3,000 लोक सेवागिरी महाराजांच्या नगरीत जमा झाले होते. सुंदरच्या आठवणी सांगताना तर लोकांचा ऊर भरून येतो. काही लोक तर अशी देखील म्हणतात, जेव्हापासून सुंदर गेलाय आम्ही तर शर्यत बघायचं सोडून दिलंय, कारण सेवागिरी महाराजांनंतर पुसेगावची ज्यानं ओळख केली तू फक्त सुंदरनंच. तर मित्रांनो, असा होता या सुंदरचा संपूर्ण शर्यत प्रवास. तुम्हाला माझ्याकडून अजून कोणत्या बैलाचा शर्यत प्रवास जाणून घ्यायचा असेल तर त्या बैलाचं नाव कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका, कारण अशाच नवीन व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहोत. धन्यवाद.